पुणे। सर्व भागात लॉकडाऊन झाला असल्याने शहराच्या विविध भागात रस्ते शांत झाले आहेत, चौक रिकामे झाले आहेत, रेल्वे स्टेशन बस स्टॉप सर्व विरान दिसू लागले आहेत, सगळीकडे शांतता पसरली आहे। दोन वेळेचे अन्न मिळणे कठीण होऊन पाहत आहे, त्यात रस्त्यावरचे होड्यावरचे राहणारे भीक मागून जगतात, अशा लोकांचे जीव जगणे मुश्किल झाले आहे। त्यांना दोन वेळेचे खाणेही महाग झाले, त्यावर उपासमारीची वेळ आली आहे। काही सामाजिक संस्था NGO आपली माणुसकीचे या लोकांपर्यंत पोहोचत आहे। पुणे येथे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना पुणे येथे चौबाजूने बंद करण्यात आले आहे। यात शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी, त्यांचे मेसेस बंद झाले आहेत, वसतिगृह बंद झाले आहेत, त्यांची उपासमार होत आहे। त्याचबरोबर गावाला जाण्यासाठी बाहेर पडलेले लोक रेल्वे बसेस बंद असल्यामुळे अडकून पडले आहेत। अंध, अपंग, मनोरुग्ण यांची उपासमार होत आहे। जनता कर्फ्यू लागल्यापासून निस्वार्थी भावनेने एक वेळेचे जेवण, द न्यू लाईफ फाउंडेशन यांचा एक हात माणुसकीसाठी उपक्रम राबवला जात आहे। त्याचबरोबर त्यांनी 98 23 79 83 57 हा मोबाईल नंबर देऊन ज्यांना कोणी लोकांना जेवणाची आवश्यकता आहे त्यांनी फोन करून कळवावे, त्यांना जेवण पोहोचवले जाईल अशी साद घातली आहे। माणुसकीचे दर्शन घडवत द न्यू लाईफ फाउंडेशन आपले कार्य एक हाक माणुसकीसाठी करत आहेत। अश्विनी गोरे, विनोद गोरे, सपना वांगीकर, प्रियंका शिरसाट, प्रसन्न जगताप यांनी माणुसकीची खरी शिकवण दिली आहे। त्यांना गरज असेल त्यांनी 98 23 79 83 57 या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन द न्यू लाईफ फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे। प्रबंधवेसाठी विशाल पवार, महाराष्ट्र न्यूज इन्चार्ज। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधकुळ चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।